नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी। अंतिम हा सिनेमा मी आत्ताच पाहिला आणि हा सिनेमा कसा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। अर्थात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। सलमान खानचे फॅन्स अर्थातच अंतिमसाठी फार उत्सुक होते आणि मला एक सांगावंसं वाटतं की यावेळेला महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन आहे आणि अंतिम हा सिनेमा जो आहे तो मुळशी पॅटर्नचा रिमेक आहे, जो एक अप्रतिम सिनेमा होता, मराठी सिनेमा होता आणि आज मी त्याला कंपेअर करणार नाही आहे। अर्थात ओरिजिनल इज बेस्ट, मुळशी पॅटर्न खूपच चांगला झालेला सिनेमा होता। अंतिम या सिनेमात मला प्रयत्न नक्की दिसले। एका हा जो रिमेक आहे तो नक्कीच खराब नाही आहे, चांगला आहे। एक ठीकठाक आपण म्हणू शकतो एक 3.5 स्टार्स मी देईन। मी आधीच सांगते स्टार्स यावेळेला, कारण मला असं वाटतं की यावेळेला काही इंटरेस्टिंग गोष्टी मला पाहायला मिळाल्या की सलमान खानचे नेहमीचे जे सिनेमे असतात, राधे किंवा दबंग 3, मला ते नव्हते आवडले। कारण त्यात जो सलमान खान अत्यंत काहीही करत असतो इलॉजिकल पद्धतीने, ते पाहायलासुद्धा त्याचे फॅन्स जातात। पण यावेळेला सलमान खानचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं आहे आणि ते मला इंटरेस्टिंग वाटलं। सलमान खान एकदम शांतपणे डायलॉग बाजी करताना दिसत आहे, ॲक्शन करताना दिसत आहे। त्याचं एक कॅरेक्टर आहे आणि यावेळेला तो भाई नाही आहे, तो गुंडांचा बाप आहे। सिनेमात सांगितल्याप्रमाणे तो एक पोलीसवाला आहे, सरदार आहे, आणि त्यामुळे सलमानचं एक वेगळं रूप मला पाहायला मिळालं। त्यानंतर आयुष शर्मा, सरप्राइझिंगली आयुषनी फारच मस्त काम केलेलं आहे। लव यात्री या सिनेमात आयुष होता, त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा या सिनेमात तो पाहायला मिळतो आहे। आयुषने खूप मेहनत घेतलेली आहे, मग अर्थात त्याचे सिक्स पॅक असतील आणि डायलॉग डिलिव्हरीसुद्धा आयुषची फार चांगली होती, जबरदस्त डायलॉगची होती। एक चाबूक हिरो आपल्याला पाहायला मिळतो आणि अर्थात ॲक्शन सिक्वेन्स खूप होते, कारण मुळशी पॅटर्नची जी गोष्ट आहे, अनेकांना माहिती आहे की दोन गुंडांच्या टोळ्या आणि त्यातली मारहाण, ते गँग वॉर, पुण्यातले ते गुंड आणि त्या टोळ्यांची जे गँग वॉर्स असतात त्याबद्दल हे सगळी स्टोरी आहे। एक शेतकऱ्याचा मुलगा अचानक गुंड बनतो आणि मग काय होतं आणि मग एक दोन गुंडांच्या टोळ्याच एकमेकांच्या जीवावर कशा पद्धतीने उठतात आणि यात पोलीस कशा पद्धतीने या सगळ्यांकडे पाहतात, तर एक इंटरेस्टिंग गोष्ट होती। अर्थात त्यामुळे मला वाटलं की यावेळेला गोष्टीला सलमान खानने जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळे मला तरी अंतिम हा डिसअपॉइंटिंग नाही वाटला, इंटरेस्टिंग वाटला। खूप ग्रेट सिनेमा नक्की नाही आहे, पण मला असं वाटतं की 3.5 स्टार्स मी देईन। ॲव्हरेज आहे, अजून उत्तम होऊ शकला असता, नंतर थोडा कमी केला असता तर बरं झालं असतं, कारण थोडासा ड्रॅग वाटायला लागतो। पण मला असं वाटतं की यू कॅन वॉच इट वन्स। सो तुम्ही सलमानचे फॅन असाल तर तुम्ही अंतिम नक्की पाहू शकता। थँक्यू सो मच।